कष्टकऱ्यांचे लढवय्य नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील नागाव मधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA आणि LLB हे शिक्षण घेतलं. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. एन डी पाटील यांनी गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम केलं. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. प्राध्यापक एन डी पाटील यांना वातावरणात बदल झाल्यानं थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याने उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एन डी पाटील साहेब यांचं वयाच्या 93 वर्षी आज मगाशीच एक तासाभरापूर्वी न्यूज झाली की निधन झालेलं आहे. खरं तर एक अतिशय तपस्वी वृत्तीचा असा एक नेता, कुणालाही कधी न घाबरता आपल्या मनामध्ये जे आहे ते बोलणारा, गोरगरिबांची दीनदुबळ्यांची सर्व स्तरातील शेतकरी असो कुठल्या वर्गाचा माणूस असो त्या प्रत्येकाच्या बाबतीत हृदयात कण वाचलेला असा नेता आज वयाच्या 93 वर्षी आपल्यातून गेला, याचं मनाला अतिशय दुःख होत आहे. माझा त्यांचा परिचय हा गेली की जवळजवळ 40-45 वर्षाचा आहे. माझ्यासारखे सासरे जनार्दन भगत किंवा आमचे नेते त्यावेळचे दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो आणि एन डी पाटील साहेब दिबा पाटील साहेबांच्या जुन्या कापड गल्ली जो आहे तिथं त्या छोटंसं वरती ऑफिस होतं तिथे येत असत, लोहान गावामध्ये येत असत, माझ्या सासऱ्यांच्या जनार्दन भक्तांकडे येत असत, आमच्या भागामध्ये येत असत. अगदी म्हणजे 1967 दुष्काळ किंवा 72-73 गोष्टीसुद्धा त्या 67 दुष्काळापासून 70-72 आम्ही एन डी पाटील साहेबांना जगून ओळख आहोत. आणि तेव्हापासून ते व्रत त्यांचं जे आहे ते आजपर्यंतसुद्धा आजच्या दिवसापर्यंतसुद्धा त्यांचं तसं चालू राहिलं आहे. कधीही त्यांनी आजारपणाची तमा केलेली नाही. वेद शिक्षण संस्थेचे ते अनेक वर्ष चेंबर राहिले. मला त्यांच्या हाताखाली भारतीय शेतकरी कामगार पक्षात पण आणि रयत शिक्षण संस्थेत सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला अतिशय प्रेम दिलं. मी इतकं प्रेम दिलं की मी त्यांचा एक आवडता चेला होतो म्हणायला काही हक्क नाही आहे. मी पक्ष सोडून जरी काँग्रेसमध्ये गेलो भाजपमध्ये गेलो तरी देखील त्यांचं प्रेम कमी नाही झालं. त्यांचं प्रेम जे होतं ते माणसाच्या कामावर होतं आणि तशा दृष्टीनं त्यांना कधी आपल्याला काय अडचण आलेली आहे, कशामुळे आपण काय करतोय याची त्यांना जाणीव होती. आणि त्याच्यामुळं त्यांनी कधी माझ्यावर असा काय करतोस अशा प्रकारचं न दे विचारता त्यांनी कुठेही मी जरी असलो तरी माझ्यावर चांगलं प्रेम केलं. आणि त्या दृष्टीनं एक माझा आवडता नेता अशा प्रकारे एन डी पाटलांच्या बद्दलचं माझं मत आहे. मी कुठल्याही याच्यामध्ये जरी असलो म्हणजे शेकामध्ये होतो काँग्रेसमध्ये होतो भाजपमध्ये आहे पण सगळ्यात जवळचा माझा आवडता नेता म्हणून कोण म्हणाल तर फक्त एन डी पाटीलच राहिलेले आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच मी माझ्या जीवनात वाटचाल करतो आहे. प्रत्येकाचा आदर्श घेतला म्हणजे 100% अगदी ती आपल्याला करता येईल अशातला भाग नाही, करू शकतो अशातला भाग नाही. पण एक गोष्ट नक्कीच की खऱ्या अर्थानं खरी गोरगरिबांची दीनदुबळ्यांची सर्वसाधारण लोकांची कणव असलेला नेता कोण असेल तर एन डी पाटील. त्यांचा अभ्यास फार मोठा होता, त्यांची उदाहरणं अतिशय चांगली चांगली सर्वसामान्यामधली तुम्ही सहजगत्या समजतील असतील आणि व्यवहारामध्ये असणारे अशा प्रकारचे असायचे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट पटवून देत असताना त्यांचं अगदी अशा पद्धतीने ते सांगत असत की त्यामुळं आपल्याला वाटायचं की नाही जीवनामध्ये खरं तत्त्वज्ञान एन डी पाटील आपल्याला सांगतायत. त्यांनी जीवनामध्ये पैशाला कधी महत्त्व दिलं नाही, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाला महत्त्व दिलं नाही किंवा कोण आपला कोण जवळचा कोण लांबचा विचार केलेला नाही. तर त्यांनी सडी तोडपणानं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं काम केलं. मी त्यांच्याबद्दल बोलावं इतकं थोडंच आहे. प्रत्येक क्षेत्रातलं एक तत्ववेत्ता म्हणून एक चांगला असा वैचारिक पद्धतीनं
सर्वांना म्हणजे बरोबर घेऊन जाणारा माणूस म्हणून आणि शिक्षण क्षेत्राचा नेता म्हणून, याच्यात विचारवंत म्हणून आणि समाजकारणाचा नेता म्हणून, राजकारणातला नेता म्हणून सर्व बाबतीमध्ये एन डी पाटलांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे उत्तुंग दर्जाचं होतं. आणि त्यामुळे गेल्या वर्षी ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही जनार्दन भगत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्रातील एखाद्या सामाजिक शैक्षणिक राजकीय चळवळीत वैचारिक चळवळीत काम करणाऱ्या माणसाला सत्कार करायचं ठरलं, त्यांच्याकरता त्याची एक व्यक्ती निवडायचं ठरवलं आणि ते भगतसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही जो अवॉर्ड द्यायचं ठरवलं तो पहिल्यांदा त्यांना दिला. ते आले होते, अनेक सर्वपक्षीय नेतेमंडळ येऊन त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. आम्हाला खरंच आनंद वाटला की आमच्या हातून एक काहीतरी चांगलं असं एक काम झालं. त्यांच्या कामाच्या ह्याच्याकरता आम्हाला एक उत्कृष्ट व्हायचं म्हणजे त्यांना याची संधी मिळाली. आणि तशा दृष्टीनं एन डी पाटील साहेब हे थोर असे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते आज गेल्यानं समाजाचं महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. या महाराष्ट्रामधलं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं कर्तृत्व ज्यांनी गाजवलं असं व्यक्तिमत्व म्हणजे एन डी पाटील साहेब. एन डी पाटील साहेबांनी दीर्घकाळ रयत शिक्षण संस्थेची, शेतकरी कामगार पक्षाची आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामधल्या पुरोगामी विचाराची चं नेतृत्व त्यांनी एका अर्थानं केलं. या ज्या ज्या क्षेत्रामध्ये एन डी पाटील साहेब गेले त्या त्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाचा ते आवाज बनून राहिले. सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवत असताना आपलं खणखणीत वक्तृत्व आणि त्याचबरोबरीनं सर्वसामान्यांना सातत्यानं अभिमान वाटेल असं नेतृत्व याच्या आधारावरती एन डी पाटील साहेब या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा आधार दीर्घकाळ बनून राहिलेले होते. आज ते जरी काळाच्या पडद्याआड गेलेले असले तरी त्यांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभा केलेला वेगवेगळ्या विषयांवरचा महाराष्ट्राच्या हितासाठीचा संघर्ष हा महाराष्ट्राच्या चिरकाळ स्मरणात राहील. मी या थोर अशा व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहतो.